विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी भाजप, शिवसेना, रिपाई, शिक्षक परिषद आणि मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून येत शेका पक्ष आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव करत इतिहास रचला. या विजयाबद्दल पनवेल भाजपच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी महापौर डॉ कविता चौदमल, शहर सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, राजू सोनी, माजी नगरसेविका सुशीला घरत, नीता माळी, राजेश्री वावेकर, रुजिता लोंढे, वृषाली वाघमारे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के सी पाटील गुरुजी, संजय भगत, मधुकर उरणकर, मुनावर पटेल, अमरीश मोकल, अभिषेक पटवर्धन, वासुदेव पाटील, हरुशेठ कोळी, रोहित जगताप, प्रसाद हनुमंते, अभिषेक भोपी, सुहासिनी केकाणी, अंजली इनामदार, प्रीतम म्हात्रे, विशाल मस्कर, रुपेश नागवेकर, प्रवीण मोहकर, भीमराव पोवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. पेढे भरवून तसेच बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार प्रशांत ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी गगनभेदी जयघोष करत किमयागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मेहनतीचा गौरव केला. विधानसभेची निवडणूक ज्यांना जिंकता येत नाही ते मागल्यादारानं विधान परिषदेतून त्या ठिकाणी अचानकपणानं त्या ठिकाणी विधान परिषदेतून प्रकटले. आणि या विधान परिषदेचं आमदार झालो काय, आता आपल्याला स्वर्ग दोन मुठे उरला आणि आता आपणच काय त्या इथल्या जनतेचे तारणार अशा पद्धतीची समजूत करून घेतली. मित्र, दुर्दैव असं आहे की ज्या वेळेला कार्यकर्ते मतदार तुमच्यावरती एखादी जबाबदारी देतात, ती जबाबदारी दिल्यावर माणूस नम्र होतो. माणूस सर्वसामान्य मतदाराची बांधिलकी विसरत नाही, पण दुर्दैव असं आहे की आपल्या हातात आलेली सत्ता, मग ती पंचायत समितीची असू द्या, आपल्या हातात आलेली सत्ता मग ती जिल्हा परिषदेची असू द्या, ती कृषी उत्पन्न बाजार समितीची असू द्या, शेका पक्षानं या सगळ्या सत्तेचा वापर हा केवळ आणि केवळ भ्रष्टाचारासाठीच केला आणि त्या माध्यमातून लोकांना सदैव नाडण्याचं काम केलं, लोकांना उपकाराच्या दबावाखाली ठेवायचं आणि ते उपकार सतत बोलून दाखवायचे, घालून पाडून अपमान करायचा ही पद्धत ज्यांनी अवलंबली त्यांना या मतदारांनी आज त्याची जागा दाखवून दिली आहे. आणि म्हणून निश्चितपणे सर्वसामान्य कार्यकर्ता माझा आपला नाही, त्यांचा सुद्धा सुखावलेला आहे की यांना हे दिवस कोणीतरी दाखवायची गरज होती, ते तुम्ही दाखवले. सर्व फायनल आपणच मारणार आहोत, घाबरायचं कारण नाही. आता आपण उतून जात नाही आणि मातून पण जात नाही, त्याच्यामुळे आपला विजय हा आपण राहुल लेवलवर काम करणार मिळवलेला आहे. त्याचं खरं श्रेय जर चव्हाण साहेबांना दिलं तर त्याच्यापेक्षा 75% श्रेय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून त्यांनी ही निवडणूक खऱ्या अर्थानं लढवली. कारण आम्ही पण 6 वर्ष सर्व जण वाट बघत होतो, कधी एकदा बाराम पाडण्याला धूळ चालतो आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सर्वांनी बघितला. आमदार झाला म्हणजे काय झालं असं वाटणारे आज खाली पडले. आमचे आमदार पण 3 वेळा आमदार झालेले आहेत, त्यांनी कधी असं मागून मागून गेलेले नाहीत कधी. तर आपण 6 वर्षामुळे ते पण मागच्या दारातून झालेले आमदार अशा लोकांना आपल्या मतदारांनी आणि शून्य मतदारांनी त्यांना आपटलंय, म्हणजे पैशाचा वापर ज्यांना करू शकले नाही अशा ठिकाणी या सगळं शून्य शिक्षक लोकांना त्यांनी त्याला पाडलेलं आहे. आणि म्हणून मी मनापासून सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या शिंदे आघाडीच्या सरकार सोबत तुम्ही सर्वांनी मातोसाहेबांना मतदान केलं त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतो. थोड्याच दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका येणार आहे आणि गेल्या वेळेला आपण एका
सदस्य म्हणून आपली जी पंचायत समिती गेली होती या वेळेला त्याच्यामध्ये चारशे अजून भर टाकून आपला हा विषय आपल्या ठिकाणी घ्यायचा आहे.